महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत पण दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दरेया गावात आले होते त्यानंतर शुक्रवारी ते हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने स्वीय सहायक प्रभाकर काळे मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे यांच्यासोबत मार्गस्थ झाले होते अचानक ढगाळ वातावरण झाले अन्मुसळधार पाऊस सुरू झाला कोयना कवॉटरच्या अगदी पंधरा फूटपर्यंत हेलिकॉप्टर खाली आले होते त्यामुळे काही वेळ मुख्यमंत्री शिंदेंसह सर्वच जण टेन्शनमध्ये आले होते अशावेळी ही कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना अधिक प्रमाणात असताना महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण सुखरूप आहोत या संपूर्ण प्रसंगादरम्यान वाचताना केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो आहोत अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी